मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक श्रद्धेनुसार बकरी ईद सणाला बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते। यावर्षी कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत राज्य शासनाने बकरी ईद सणासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। तसंच मुस्लिम बांधवांनी ईदला कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे ईदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील बकरी बाजारांमध्ये होणारी सुमारे 4 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे। कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं बकऱ्यांचा बाजार भरवायला परवानगी नाकारली आहे। यंदा 1 ऑगस्टला साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या सूचनांमध्ये ऑनलाईन बकरी खरेदी करण्याचा पर्याय सुचवण्यात आलाय। तसंच प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी असंही सूचित करण्यात आलंय। मुस्लिम बांधवांनी या सूचनांनुसार यंदा बकरी ईदच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे बकऱ्यांची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलाय। कुर्बानीसाठी होणारा खर्च टाळून गरिबांना मदत करण्याचा निर्णयही मुस्लिम बांधवांनी घेतलाय। ठरवलं आहे ज्याच्या घरामध्ये 3, 4, 2 असं कुर्बानी बकऱ्याचे असतात, त्यांनी फक्त 1 कुर्बानी साजरी करून राहिलेल्या कुर्बानी हिस्स्याच्या मार्फत जे मदरसे इदारे हे नजम करतात त्यांच्यामार्फत हे कुर्बानी करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। आणि जे पैसे ते त्यांना वाचतील ते गरिबांना गरजू लोकांना ते देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि ह्याच प्रसंगी कोरोनामुळे ईदची नमाज मशिदीमध्ये ईदगाहमध्ये होणार नाही। सर्वच मुस्लिम समाजाने हे ठरवलेलं आहे की ईद साजरीपणाने करायची आणि त्यातून काय पैसे आपले शिल्लक राहतील ते गोरगरिबांना गरजू लोकांना मदत करायची असं ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने ठरवलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं आम्ही ईद साजरी करणार, साधेपणाने ईद साजरी करणार। कोल्हापूरच्या स्थानिक मेंढपाळांसह परजिल्ह्यातून आणि कर्नाटकातील रायबाग इथून ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्यांची आवक होत असते। कोल्हापूरबरोबरच अन्य जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बाहेरून कोल्हापुरात होणारी बकऱ्यांची आवक मंदावली आहे। एकट्या कोल्हापूर बाजार समितीमध्ये 2018 1.5 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती। गेल्या वर्षीच्या बकरी ईदवर महापुराचं सावट होतं, त्यामुळे ही उलाढाल 80 लाखांवर आली। यंदा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाजार समितीमध्ये बकरी बाजार भरणार नसल्याचं बाजार समितीचे सचिव मोहन सालपे यांनी सांगितलंय। बकरी ईद हा यावर्षी 1 ऑगस्ट रोजी येतोय आणि या सणाच्या निमित्तानं या बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या बकरी बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते। सन 2018 जवळजवळ 1.5 कोटी रुपयाची उलाढाल या बाजार समितीच्या बाजारावर या बकरी बाजाराच्या माध्यमातून झाली होती। गेल्या वर्षी पुराची परिस्थिती असल्यामुळं ती उलाढाल साधारण 80-85 लाखापर्यंत आली आणि यावर्षी साधारण 1.5 ते 2.5 कोटी रुपये उलाढाल होईल अशी आमची अपेक्षा होती। परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सर्व मुस्लिम बांधवांनी ईद साध्या पद्धतीनं साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळं त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानं बकरी बाजारावर बंदी घातलेली असल्यामुळं या ठिकाणी यावर्षी बाजार भरणार नाही। यंदा बकरी बाजार भरणार नाही, तसंच अनेक मुस्लिम बांधव कुर्बानी देणार नाहीत, यामुळे ईदच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात होणारी सुमारे 4 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे। पारंपरिक मेंढपाळांसह आधुनिक पद्धतीनं शेळी मेंढी पालन करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे। मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। ह्यावर्षी मात्र कोरोनामुळे ना बकऱ्यांचा बाजार आहे ना उलाढाल आहे, त्यामुळेच राज्यभरातील जवळपास 350 ते 400 कोटींची उलाढाल ठप्प झालेली आहे। एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 3 ते 4 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे। त्यातच जे बकऱ्यांचे व्यापार आहेत ते देखील या कोरोनामुळे अडचणीत येणार आहेत, कारण त्यांच्याकडील बकऱ्यांना आता मागणीच नाही आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामन विजय जाधवसह इकबाल टेटरेकर।